हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू विन अकॅडमी आय एम संग्राम पाटील फ्रॉम खासदार येस डी पाटील विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज इस्लामपूर ए लास्ट लेक्चर वी हॅव स्टार्टेड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोल्स अँड फिनॉल्स अल्कोल आणि फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलो होता एक दोन मिनटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रिवाईज करतो आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस केलेला होता की तो होता लॅबोरेटरी टेस्ट म्हणूनचा अल्कोल आणि फिनॉलच्या बाबतीमध्ये लॅबोरेटरी टेस्ट कोणत्या कोणत्या तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टेस्ट बघितलेली होती की लिटमस टेस्ट की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की इफ अल्कोहोल इफ एनी ॲसिड इन प्रेजन्स ऑफ ब्ल्यू लिटमस ब्ल्यू लिटमस गेट इन टू रेड जेव्हा ॲसिडची प्रेजेन्सी असते तेव्हा ब्ल्यू लिटमस हा रेडमध्ये कन्वर्ट होतो आपण अल्कोलच्या बाबतीमध्ये जेव्हा लिटमस पेपर टेस्ट करायला गेलो तेव्हा ब्ल्यूचा लिटमस पेपर ब्ल्यूच राहिला आणि रेडचा लिटमस पेपर हा रेडच राहिला लक्षात आला बट इन केस ऑफ द फिनॉल फिनॉलच्या बाबतीमध्ये त्याचं एक वेळ सोल्युशन घेतलं तर आपल्या लक्षात आलं की ब्ल्यू लिटमस पेपर गेट कन्वर्ट टू रेड अँड इट सजेस्ट दॅट फिनॉल हॅव अ ॲसिडिक कॅरेक्टर म्हणजे अल्कोल हे लिटमस पेपर टेस्ट दाखवत नाही आहेत पण फिनॉल मात्र लिटमस पेपर टेस्ट दाखवत आहेत की ब्ल्यू लिटमस पेपर रेडमध्ये कन्व्हर्ट करतात त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघितला की रिॲक्शन विथ बेस आपण असं सांगितलं की अल्कोहोल जे असतील सपोज मी अल्कोलसाठी सिंबॉल फॉर्म द तर आर ओ एच दे डज नॉट रिॲक्ट विथ बेस यांची रिॲक्शन बेससोबत होत नाही आहे बट इफ यू हॅव टेकन फिनॉल वेन दे आर ट्रीटेड विथ स्ट्रॉंग बेस हे महत्त्वाचा वेन दे आर ट्रीटेड स्ट्राँग बेस दे विल फॉर्म करस्पॉन्डिंग अल्कॉक्साइड आयन हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी की अल्कोलची रि रिॲक्शन कुठल्याही बेससोबत होत नाही आहे फिनॉल हे मात्र स्ट्रॉंग बेसबरोबर रिॲक्ट होऊ शकतात वीक बेससोबत फिनॉलची सुद्धा रिॲक्शन होणार नाही आहे नेक्स्ट पार्ट आपण इथं बघतो की रिएक्शन विथ मेटल म्हणजे अल्कोल जे असतील त्यांची रिॲक्शन मेटलसोबत झाल्यानंतर सपोज जर आपण एक्झाम्पल घेतलं आर ओ एच वेन ट्रीटेड विथ सोडियम याच्या दोन मलिकेल घ्या याच्या दोन मलिकेल घ्या रिॲक्शनमध्ये काय होणार ऑक्सिहायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक येणार आहे इट विल फॉर्म टू मोलेक्युल्स ऑफ आर ओ एन ए इट इज हर द सोडियम अल्क ऑक्साइड सोडियम अल्कोक्साईड विथ फॉर्मेशन ऑफ इट्स टू गॅस दिस रिएक्शन सजेस्ट दॅट अल्कोल्स हॅव अ ॲसिडिक नेचर अल्कोहलचं नेचर हे ॲसिडिक असतं हे सजेस्ट करण्यासाठी आपल्याला ही रिएक्शन उपयोगाची पडते त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलर टेस्ट बघितली टेस्ट फॉर फिनॉल की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की वेन फिनॉल्स आर ट्रीटेड विथ एफ फिसीएल थ्री इट विल फॉर्म करस्पॉडिंग फेरिक फिनॉक्साइड की ज्याचं आपण स्ट्रक्चर असं घेतलेलं होतं ए आर ओथराइस हे थ्री मोलिकेल घेतले दे आर अटॅच विथ द एफी इट इज सेड द फेरिक फिनॉक्साइड अँड इट इज अ डीप ब्ल्यू कलर्ड अँड दॅट्स वाय इट इज सेट अप द कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट फॉर फिनॉल फिनॉलला जर ओळखायचं असेल तर एफी सी एल तिचा वापर केला जातो रिॲक्शन जर झाली तर आपल्याला तिथं डीप ब्ल्यू कलरचा पर्पल कलरचा हा फेरिक फिनॉक्साइडचा कंपाऊंड मिळून जातं लास्ट लेक्चरम लास्ट लेक्चरमध्ये आपण लुकास रिएजन टेस्ट बघितली विच इज अ डिस्टिंगविस्टेशन बिटवीन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोलचे रिएक्शन जेव्हा येत सी एल इन प्रेस ऑफ झेड एन सी एल टू चॅपमध्ये याची याची रिएक्शन जर केली तर टर्शरी अल्कोहल जे असतील ते रिएक्शन फास्ट दाखवतात सेकंडरी असतील ते रिएक्शन स्लो दाखवतात आणि व्हेरी स्लो रिॲक्शन किंवा हीट करावं लागतं तेव्हाच आपल्याला प्रोडक्ट मिळू शकतो इन केस ऑफ द प्रायमरी अल्कोहोल दॅट्स वाय इट इज सेट ऑफ द डिस्टिंगविस्टेशन बिट्वीन प्रायमरी अल्कोल सेकंडरी अल्कोल अँड टर्शियर अल्कोहोल हे पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं नेक्स्ट पार्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेला होता की रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन हे बघा अल्कोहोल असतील किंवा फिनॉल असतील की ज्याच्यामध्ये आता बॉन्ड कुठला ब्रेक होतो मी नेहमी सांगतो की रिएक्शन फंक्शन रूपला घडतात तर या काही रिएक्शन अशा बघितलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये बॉन्ड हा ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड होणार आहे म्हणजे हा ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट कसे मिळतात याच्याबद्दल आपण डिस्कस केलेला होता फॉर एक्झाम्पल या रिएक्शनचा वापर करून आपण अल्कोल फिनॉलचा ॲसिडिक कॅरेक्टर सांगतो सपोज आर ओ एच व्हेन इन प्लेस ऑफ वॉटर इट अंडरगोज डिसोसिएशन रिएक्शन आयोनायझेशन रिएक्शन इट विल फॉर्म आर ओ मायनस अँड एच थ्री ओ प्लस तुमच्या लक्षात येईल ऑक्सिजन हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक केला हा हायड्रोजन आहे एच टू सोबत गेला एच थ्री ओ प्लस फॉर्म त्याला हायड्रोनियम आयना बनस त्याला म्हणतो आणि हा झाला अल्कॉक्साइड आयन सिमिलरली इन केस ऑफ द फिनॉल

ॲसिड हलाईड्स आर सी डबल बॉन्ड ओ एक्स घेऊया आपण सी एलच्याऐवजी और दे आर ट्रीटेड विद अनहायड्राइड आर सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ आर म्हणजे अल्कोहलची किंवा फिनॉलची रिॲक्शन या तिघांच्यापैकी कोणाबरोबर जरी केली तर आपल्याला त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळणार आहे आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश आणि याला आपण एस्टर असं म्हणतो आणि दिस रिॲक्शन सेड विथ द एस्टरिफिकेशन रिॲक्शन सो नेक्स्ट पार्टमध्ये आजच्या लेक्चरला आपण जो काही पार्ट बघणार आहे तो असणार आहे बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन म्हणजे जर अल्कोहोल असेल आर ओ एच किंवा फिनॉल असेल ए आर ओ एच फिनॉल आणि अल्कोहोल याच्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये ही रिॲक्शन बघितली की जिथं ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड ब्रेक होणार आहे बट आताच्या लेक्चरला आपण काही रिॲक्शन बघणार आहे की ज्याच्यामधला बॉन्ड ब्रेक होणार आहे कार्बन आणि ओ एचचा म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनमधला बॉन्ड इथं पण कार्बन अँड ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचे बॉन्ड प्रोडक्ट मिळू शकतात हे आपण आजच्या लेक्चरला इथं डिस्कस करणार आहोत सो so, आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करतो रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन इन अल्कोहोल अल्कोहोलमध्ये म्हणजे सपोज एक्झाम्पल आपण घेतलं सी एच थ्री सी एच टू ओ एच आता रिएक्शन अशा बघायला मिळणार आहेत रिॲक्शन्स आर अल्वेज अ टक्सप्रेस ॲट फंक्शन रूप हा फंक्शन रूप आहे आणि याच्यामध्ये आता जो बॉन्ड ब्रेक होणार आहे तो इन बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन हा कार्बन आणि अल्कोहोलमधला ऑक्सिजन यांच्यातला बॉन्ड ब्रेक होऊन आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे याच्या संदर्भातल्या रिएक्शन आजच्या लेक्चरला आपण डिस्कस करतो खरं तर हॅलोजन डेरिट्स ऑफ अल्केन या चॅप्टरमध्ये तुम्हाला याच्याबद्दलच्या रिॲक्शन काही बघायला मिळालेल्या होत्या आता याच्यातली पहिली रिॲक्शन मी इथं तुमच्या रिप्रेझेंट करतो आहे की जी रिॲक्शन अशी आहे की रिएक्शन ड्यू टू द ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अ अल्कोहोल आणि त्या स्टेटमेंट दिला अल्कोहोल्स रिॲक्ट विथ हायड्रोजन हालाइड हे बघा एक्झाम्पल आपण जनरल घेऊया आर ओ एच हायड्रोजन हालाइड एच एक्स एक्स हा फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आयोडीन याच्यापैकी काही असू शकेल इन जनरल आणि याच्यामध्ये जे रिॲक्शन होतात टर्शरी अल्कोहोल रिॲक्ट्स रॅपिडली विथ हायड्रोजन हाईड्स सेकंडरी अल्कोहोल रिॲक्ट्स सम वॉट स्लोअर अँड प्रायमरी अल्कोल्स इव्हन मोर स्लोली द ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी ऑफ हायड्रोजन हालाईड इज ही तुम्हाला ऑर्डर इथं दिलेली आहे सगळ्यात फास्ट हा एच आर ट्रीट होतं एच बी आरपेक्षा आणि एच सी एलपेक्षा म्हणजे सपोज एक्झाम्पल आपण असं घेऊया सी एच थ्री सी एच टू ओ एच वेन ट्रीटेड विथ एच आय सी एच थ्री सी एच टू ओ एच वेन ट्रीटेड विथ एच बी आर और सी एच थ्री OH, सी एच टू ओ एच वेन ट्रीटेड विथ एच सी एल आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपण रिॲक्शन अशा बघतो की जिथं कार्बन आणि ओ एचमधला बॉन्ड ब्रेक होणार आहे म्हणून या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकता इथं रिॲक्शन फंक्शपला घडणार आहे हा ओ एच आणि याच्यातला हायड्रोजन एकत्र येऊन या रिॲक्शनमध्ये साईटवर होणार आहे एच टू आणि या रिॲक्शनमध्ये हा जो ओ OH एच आहे त्याच्याऐवजी हा आयोडीन येणार आहे आणि आपल्याला मेन प्रग मिळणार आहे सी एच थ्री सी एच टू आ म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये आपल्याला मेन प्रोडक्ट मिळाला सी एच थ्री सी एच ओ हा ओ एच आणि एच एकत्र येऊन एच टू बाहेर पडला सिमिलरली जर आपण सेकंड ही जी झाली फर्स्ट रिएक्शन ही सेकंड आणि हिथं मी थर्ड लिहिली आहे याच्यामध्ये पण तेच होणार आहे हा ओ OH एच आहे त्याच्याऐवजी ब्रोमिन येणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे सी एच थ्री सी एच टू बी आर आणि ह्या थर्ड रिएक्शनमध्ये हा ओ एच जाणार आहे त्याच्याऐवजी सी एल येणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे सी एच थ्री सी एच टू सी आर म्हणजे या सगळ्यांच्यामध्ये तुमच्या लक्षात असेल ओ एच ओ एच ओ एच हा ब्रेक झाला आणि त्याच्याऐवजी हॅलोजन आला आणि या सगळ्यांच्यामध्ये सगळ्यात फास्ट रिॲक्शन कोणाची होणार आहे तर एच आयच्या संदर्भात कारण स्टार्टिंग मटेरियल सगळीकडे सेम आहे कोणता तर सी एच थ्री सी एच टू ओ एच एकदा ओ एच जाऊन त्याच्याऐवजी आयोडिन येईल एकदा बी आर येईल आणि एकदा क्लोरीन येईल आणि या तिघांच्यामध्ये सगळ्यात फास्ट रिॲक्शन कोणाचे दाखवले जाणार दा आहे तर एच आयची दाखवली जाणार आहे त्यामुळं या रिएक्शनच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की जर सपोज आपण एक्झाम्पल घेतलं आर ओ एच एच बी आर तर याच्यापासून मिळणारा प्रॉडक्ट आर बी आर हा लवकर मिळेल पण जर आपण आर ओ एची व्हेंट्रिटिव्ह एच सी एल आणि याच्यामध्ये जर आपल्याला आर सी एल हा प्रोडक्ट मिळवायचा असेल तर ही रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला इथं कॅटलिस वापरावा लागतो की जो आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण बघितला आहे अनहायड्रस झेडेन्सिल टू इन्फ्लुएन्स ऑफ एच सी एल तर आणि तरच ही रिॲक्शन होते कारण एच सी एलची रिॲक्टिव्हिटी कमी आहे ती रिॲक्शन व्हावी म्हणून इथं कोणाचा वापर केलेला आहे तर कॅटलिसचा आणि तो कॅटलिस कोण आहे अनहायड्रस एल टू इन्फ्लुएन्स ऑफ एच सी एल एच बी आर आणि एच आयसाठी मात्र कॅटलिस्टची गरज असणार नाही आहे सो ह्या लेक्चरमध्ये आता एक रिएक्शन मी तु तुमच्या पुढं रिप्रेझेंट करतो इथं रिॲक्शन दिली आहे जनरल रिएक्शन आर ओ एच टू एच बी आर हा ओ एच आहे त्याच्याऐवजी ब्रोमिन येणार आणि आपल्याला मिळणार आहे आर बी आर जर आपण एक्झाम्पल घेतलं असतं आर ओ एच प्लस एच सी एल तर आपल्याला रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट सॉरी आपण इथं ठीक आहे आर एस सी एल हा प्रोडक्ट मिळाला असता आता या दोघांच्यामध्ये सगळ्यात फास्ट रिएक्शन एच बी आरची आहे कारण एच बी आरची रिॲक्टिव्हिटी एच सी एलपेक्षा जास्त आहे आणि या रिएक्शनच्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्याला एच बी आरसोबत सोबत अल्कोहलची रिॲक्शन करायची आहे तेव्हा एन ए बी आर एच टी एसोफोर वापरायचा हा कॅटलिस्ट नाही आहे तर हा एच बी आर फ्रेशली प्रिपेअर करावा लागतो म्हणून तो तयार करण्यासाठी ही रिॲक्शन इथं एन ए बी आर आणि एच टी फोर हे तुम्हाला ॲरोवरती लिहिलेली लक्षात येईल अदरवाईज जर आपल्याला अल्कोहोलपासून जर अलकील क्लोराईड मिळवायचं असेल आणि त्याची रिॲक्शन एच सी एलसोबत करताना एच सी एलची रिॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळं इथं आपण एन सी एल टू एच सी एल वापरतो आहे इथं तुम्हाला ते त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट असलेलं लक्षात येतं आहे सो हा पार्ट एच डी ए हॅलोजन डेटेच्या बालक्यांमध्ये तुम्हाला झालेला आहे त्यामुळे याच्यामध्ये फारसं काही मी डीप जात नाही आहे आपण डी ए पुन्हा सुरू करणार आहे त्याच्या वेळी आणखीन याच्याबद्दलचं डिटेलिंग करूया नेक्स्ट पार्ट आपण इथं बघू शकता रिॲक्शन विथ फॉस्फरस हालाइड हीसुद्धा रिएक्शन खरं तर तुम्हाला हॅलोजन डेटच्या पालखीमध्ये झालेली आहे की वेन अल्कोहोलस आर ट्रीटेड विथ फॉस्फरस पेंटा हालाइड ऑर फॉस्फरस ट्रायलाइड आपण ते घेऊया पी सी एल थ्री आणि इथं घेतो आपण फॉस्फरस पेंटा हालाइड हा एक्स थ्री घेऊया आणि इथं पण मी एक्स थ्री घेतो तर आपल्याला प्रोडक्ट मिळाला पाहिजेला आर एक्स इथं पण मिळायला पाहिजे आर एक्स साईड प्रोडक्ट काय असेल ते आपण रिॲक्शन बॅलन्स करताना बघूया म्हणजे काय इथं आ कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातला बॉन्ड ब्रेक झाला इथं मन कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातला बॉन्ड ब्रेक झाला आणि हा जो ओ एच आहे हा जो ओ एच आहे त्याच्याऐवजी एक्स आला आणि आपल्याला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट मिळाला अल किल हालाइड याच्या संदर्भातले रिॲक्शन मी इथं रिप्रेझेंट करतो ए लक्ष द्या इथं सगळ्यांनी की इथं तुमच्या लक्षात येतं हा अल्कोहोल आहे वेंटलेटिज पी एक्स थ्री म्हणजे इथं मग रिॲक्शन एक एक्झाम्पल घेऊया सी एच थ्री ओ एच प्लस पी सी एल थ्री घेऊया आपण तर रिॲक्शन आपण काय सांगतो की इन्व्हॉल्विंग बॉन्ड ब्रेकिंग टक्सप्रेसन कार्बन अँड ऑक्सिजन इथला बॉन्ड ब्रेक करायचा ओ एच OH बाहेर पडेल ओ OH एच ऐवजी सी एल येईल आणि आपल्याला इथं प्रॉडक्ट मिळतो आहे सी एच थ्री सी एल जसं इथं आर एक्स मिळालेलं आहे आणि साईड प्रॉडक्टर रिॲक्शन बॅलन्स करताना हे तीन मोलेक्ल घेतलेलं आहे इथं पी एक्स थ्री असल्यामुळं त्यामुळं मेन प्रॉडक्ट म्हणतो थ्री सी एच थ्री सी एल इथं ज्या पद्धतीने मिळाला आहे आणि साईड प्रॉडक्ट मिळाला एच थ्री पी ओ थ्री रिॲक्शन बॅलन्स केल्यानंतर तुम्हाला हा साईड प्रॉडक्ट इझिली लक्षात येऊ शकतं नेक्स्ट रिॲक्शन इथं घेतली आहे हे झालं फॉस्फरस ट्राय हॅलाइडसोबत फॉस्फरस पेंटा म्हणजे सपोज एक्झाम्पल घेऊया आपण सी एच थ्री सी एच टू ओ एच वेन ट्रेटेड विथ पी सी एल फायू रिॲक्शन फंक्शन रुप घडणार कार्बन डायऑक्साईडमधला आपण ओ एच च्या याऐवजी क्लोरीन येणार वी विल गेट द प्रोडक्ट सी एच थ्री सी एच टू सी एल इथं तुम्हाला दिसतंय आर सी एल साईड प्रोडक्ट असतील एच सी एल प्लस पी ओ सी एल थ्री हे साईड प्रोडक्टर तुम्हाला या पद्धतीने इथं लक्षात येईल ही सुद्धा रिॲक्शन तुम्हाला हॅलोजन डायरेक्टच्या बालकेनमध्ये झालेली आहे सो आपण आता सांगतो आहे की रिॲक्शन इन्व्हॉल्विंग बॉन्ड ब्रेकिंग टेक्स्ट प्लस बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन हा ओ OH, एच हा ओ एच OH, त्याच्याऐवजी हा हॅलोजन हा, येणार आहे आपल्या त्या प्रोडक्ट मिळणार आहे ऑल दीज रिॲक्शन्स आर इन्क्लुडिंग द प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहल हे लास्ट चाप्टरमध्ये आपण बघितलेलं असावं सो नेक्स्ट पार्टकडं आपण जातो महत्त्वाची रिएक्शन आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलस टू अल्कीन आता अल्कोहोलचं डिहायड्रेशन झाल्यानंतर काय प्रोडक्ट मिळू शकतो इथं स्टेटमेंट बघा आपण स्टेटमेंट असलेलं आहे वेन अल्कोल्स ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फरिक ॲसिड ऑर फॉस्फारिक ॲसिड ऑर ऑल्युमिना अंडरगोज डिहायड्रेशन टू फॉर्म अल्कीन म्हणजे डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर जेव्हा एखाद्या रिॲक्शनमधून वॉटर हा बाहेर पडणार आहे तेव्हा तिथं डिहायड्रेशन प्रोसेस म्हणतो आणि अल्कोहोलचं डिहायड्रेशन झाल्यानंतर आपल्याला अल्किन मिळतो आहे आणि यासाठी आपण एक रूल वापरणार आहे तो असणार आहे सेटजप्स रूल की जो आपण इलेवंथच्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये बघितलेला असावा सो so, एक रिॲक्शन तुमच्या पुढे रिप्रेझेंट करतो म्हणजे हे डिहायड्रेशनची नेमकी रिॲक्शन कशी असू शकते याच्याबद्दल आपल्याला डेटलिंग करता येईल सपोज एक्झाम्पल घेऊ आपण सी एच थ्री सी एच टू ओ एच इन प्रेजेंस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फॉर इट अंडरगोज डिहायड्रेशन रिएक्शन म्हणजे याच्यातून हंड्रेड पर्सेंट वॉटर बाहेर पडणार आहे म्हणजे याच्यातूनचा एच टू ओ बाहेर पडला तर आपल्याला इथं प्रोडक्ट मिळतो आहे सी एच टू डबल वॉन्ट सी एच टू अल आणि हा कसा OH मिळतो हे थोडक्यात बघा इथं मी हे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतो कार्बन हायड्रोजन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन आणि हा ओ एच ग्रुप मी आता सांगितलं हे स्ट्रक्चर सी एच थ्री सी एच ओ एच आहे सी एच थ्री सी एच टू आणि हा ओ OH. एच आता या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे एच टू एस ओफच्या प्रेजेन्सीमध्ये हा डिहायड्रेशन करणार आहे म्हणजे याच्यातून वॉटर रिमूव्ह करणार आहे वॉटर म्हणजे काय एच ओ एच म्हणजे एक हायड्रोजन आणि एक ओ एच रिॲक्शन अल्वेज अ टेक्स्ट प्लेस आठ फंक्शनल रूप म्हणजे इथं काय होणार आहे कार्बन आणि ऑक्सिजन याच्यातला बॉन्ड ब्रेक झाला हा ओ एच बाहेर होणार आहे आणि हा जो कार्बन आहे त्याला अल्फा कार्बन म्हणायचा आणि हा बिटा कार्बन बिटा कार्बनमधला एक हायड्रोजन या ओ एचबरोबर बाहेर काढायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर हा एच टू बाहेर पडणार आहे आणि एच टू बाहेर पडल्यानंतर हा जो कार्बन आहे त्याला थ्री बॉन्ड आहेत हा पण कार्बन आहे त्याला तीन बॉन्ड आहेत कारण ओएच याच्यातला निघून गेला आहे याच्यातला हायड्रोजन निघून गेला आहे त्यामुळे हे कार्बन कार्बनच्यामध्ये एक नवीन डबल बॉन्ड तयार होईल की जो तुम्हाला इथं दिसतो अँड दॅट्स वाय व्हेन अल्कोल्स अंडरगोज डिहायड्रेशन इट इज ऑल्सो टू द बिटा इलिमिनेशन इट विल फॉर्म करस्पॉन्डिंग अ जेव्हा ॲसिडच्या प्रेन्समध्ये ट्रीट होतो फॉस्फॉरिक ॲसिड असतील किंवा ॲल्युमिनियम असेल तर त्याच्यामध्ये डिहायड्रेशन होतं आणि ते अल्केन त्या पद्धतीने ते तयार करतात आणि कुठला जर पॉसिबिलिटी दोन असतील प्रोडक्टच्या तर तिथं सेटझेप रूल आपल्याला वापरावा लागतो एक आणखीन एक एक्झाम्पल मी तुमच्या रिप्रेझेंट करतो एक टेक्स्टबुकमध्ये प्रॉब्लेम दिला आहे राईट द रिॲक्शन्स शोईंग मेजर अँड मायनर प्रोडक्ट फॉर्म हिटिंग ब्युटॅन टू ऑइल ब्युटॅन टू ऑइलचं स्ट्रक्चर तुमच्या इथं लक्षात येतं इथं केअरफुली सगळ्यांनी हे बघा इथं ब्युटॅन टू एल म्हणजे मी इथं लिहितो सी एच थ्री सी एच ओ एच सी एच टू सी एच थ्री कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिडच्या प्रेझेन्सीमध्ये इथं काय होणार आहे तर इथं होणार आहे डिहायड्रेशन डिहायड्रेशन म्हणजे रिमोल ऑफ वॉटर मॉलिक्युल आता इथं रिॲक्शन फंक्शनला घडणार हा ओ एच बाहेर पडणार आहे ओ एच ज्या कार्बन अटॅच आहे तो असतो अल्फा कार्बन त्याच्या शेजारचा कार्बन बेटा कार्बन बेटा कार्बन बेटा कार्बनपैकी एक हायड्रोजन जर इथला रिमूव्ह केला तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे सी CH, एच थ्री सी CH, एच डबल बॉन्ड सी एच सी एच थ्री की जो ब्यूट टू ई ए म्हणून होतं म्हणजे हा ओ एच आणि या कार्बनचा एच रिमूव्ह केला तर आपल्याला मिळतोय ब्यूट टू ई एन ई आणि जर हा ओ एच आणि या कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह केला म्हणजे इथला हायड्रोजन रिमूव्ह केला तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो आहे सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एच टू सी एच थ्री म्हणजे हे स्ट्रक्चर आणि अकॉर्डिंग टू सेटजप्स रूल मोर सबस्ट्युटेड अल्किन इज द मेजर प्रोडक्ट जो अल्किन मोर सबस्टिट्युटेड असेल तो मेजर म्हणजे पुन्हा एकदा रिपीट करतो डिहायड्रेशनच्या रिएक्शनसाठी कोण गरजेचा आहे तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फरिक ॲसिड गरजेचा आहे रिॲक्शन कुठं घडतात त्यावर फंक्शरूपला घडतात म्हणून ह्यातला ऑक्सिजन हायड्रोजन जो आहे तो कार्बनबुरु बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि तो ब्रेक झाल्यानंतर हा जो ओ एच आहे तो स्वतःसोबत एक बीटा हायड्रोजन घेऊन जातो का तर आपल्याला एच टू रिमूव्ह करायचा आहे एक ओ एच स्वतःचा आणि एच हा या किंवा या कार्बनचा हा पण बीटा कार्बन आहे आणि हा पण बीटा कार्बन आहे जर आपण या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला या ओ एचसोबत तर ह्या दोघांच्यामध्ये डबल वॉन्ट होतं आणि आपल्याला मिळतो ब्यूट टू अँड इफ हा ओ एच बाहेर पडत असताना या कार्बनचा हायड्रोजन एक रिमूव केला तर आपल्याला इथं सी एस टू डबल वॉन सी एच सी एस टू सी एस डी हा प्रोडक्ट मिळत आणि अकॉर्डिंग टू सेटझ सोल मोर सबस्ट्र आलकीन इज द मेजर बड़क आणि याच्याबद्दलचं जे डिटेलिंग असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत